आजही आम्ही ज्या पद्धतीची आमची माहिती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे मोठे सगळे पक्ष आहेत आणि त्यामुळे मोठा ज्याला आपण म्हणू एकत्रित प्रयत्न आमचा या राज्याला योग्य दिशेने प्रगतीच्या नेण्याचा हा आमचा चालेल त्यामध्ये जे जे बरोबर होतील त्यांना घेऊ मुंबईमध्ये किती जागा तुम्ही निवडून आणू शकाल असं वाटतं छत्तीसमध्ये खरं तर प्रयत्न आमचा छत्तीसचाच राहील पण आज आकडा सांगणं थोडं लवकर होईल कारण अजून उमेदवार घोषित व्हायचे आहेत पण नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्ष राहील मुंबईमध्ये नंबर एक, एक भाजप राहील पण त्याबरोबरी शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये मुंबईमध्ये जो काही संघर्ष तिकीट वाटपामुळे होईल तो तुम्ही कशा कशा पद्धतीनं बिलकुल नाही करणार कुठल्या सीटवर तिकीट वाटपा मुंबईमध्ये आमच्यात संघर्ष आहे एक नाव सांगा एक सीट सांगा अंधेरी आहे काही संघर्ष नाही आहे पुन्हा मी सांगितलं जिंकून घेऊन येईल चर्चेचा मुद्दा हाच आहे आमचं मत आहे आम्ही येऊ त्यांचं मत आहे ते येतील ज्यावेळेस दोघांचं एकमत नाही होणार त्या वरिष्ठ देतील ते मत फायनल होईल पण हेच या पद्धतीनं बघितलं तर नव्याण्णव जागा ज्या तुम्ही जाहीर केल्या त्या जागांमध्ये अशा अनेक काही जागा होत्या जा ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांचं म्हणणं होतं की त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अगदी कल्याणपूर्वेसारखी जागा असेल जिथे गणपत गायकवाडांच्या आता पत्नीला ते, ते ते जे तिकीट आहे ते मिळालेलं आहे पण तिथे तुम्हाला असं वाटतंय की तो पुन्हा एकदा समिट जो आहे कार्यकर्त्यांमध्ये तो होईल आणि दोन्ही पक्ष एकत्रितपणे एक कामाला लागतील येणार काही दिवसात बघा कल्याणपूर्वी आमची सिटिंग जागा आहे तिथे आमदार आमचा आहे आणि हा कार्डिनल रूल ठरलाच आहे त्यांच्या ज्या सिटिंग जागा आहेत त्यात आम्ही दावा करणार नाही आमच्या सिटिंग जागावर त्यांनी दावा केलेला नाही खाली कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद जर असेल तर दोन्ही पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसून खाली कार्यकर्त्यांना बरोबरीने जिंकलं पाहिजे यासाठी त्यांच्याशी संवाद करून देऊ गेल्या काही काळातल्या भाजपच्या सगळ्या ज्या प्रक्रिया होत्या त्या प्रक्रियेमध्ये आशिष चेलार हे कुठेतरी बाजूला होते बाजूला होते म्हणजे बाजूला होते का या प्रक्रियांपासून राज्य पातळीवरच्या ज्या प्रक्रिया असतील निर्णय प्रक्रिया असतील त्याच्यामध्ये आशिष मला वाटतं जे काम मला दिलेलं आहे त्या कामावर मीच लक्ष देणं हीच पक्षाची अपेक्षा आणि ते काम मी करतो आहे राज्याच्या कोर कमिटीचा सदस्य म्हणून आणि दिल्लीच्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये ज्या वेळेला मला बोलवलं जातं ज्या वेळेला मी असतो ते आपण पाहिलंच आहे आणि मला असं वाटतं की जे काम मला दिलं आहे तेच मी करतो संजय राऊतांसारखं दुसऱ्या पक्षाच्या खेम्यात जाऊन तिसऱ्या पक्षाची खोडी करणं हे काम माझं नाही